राजीव पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा, ठेवीदारांनी केली मागणी। तहसील कार्यालयासमोर मारला ठिय्या। औरवाड तालुका शिरोळ येथील राजीव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी ठेवीदारांचे पैसे बुडवले। या संचालक मंडळांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठेवीदारांचे पैसे त्वरित मिळावेत या मागणीसाठी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मारला। राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 4,58,00,000 रुपयांचा अपहार संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी केलाय। सदरची पतसंस्था अवसनियात गेली आहे। लेखापरीक्षकांनी संस्थेचे ऑडिट करून संचालक मंडळांच्या वरती गुन्हा दाखल करण्याचं पत्र कुरुंदवाड पोलीस ठाण्यास दिलंय, पण अद्याप संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे गुरुवारी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी शिरोळमधील शिवाजी चौकातून शिरोळ तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते। यावेळी बोलताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की औरवाडमधील अनेक नागरिकांनी रात्रंदिवस काबाडकष्ट करून मिळवलेला आपला पैसा सुरक्षित राहील म्हणून राजीव पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती। या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने गेल्या 5 वर्षात प्रचंड अपहार करून ठेवीदारांचे पैसे लाटले। अनेक ठेवीदारांना आपल्या आजारावरील उपचार, ठेवीदारांचे मुलांचे लग्न, घर बांधण्यासाठी पैसे आवश्यक आहेत म्हणून संस्था बुडीत गेल्यामुळे ठेवीदारांचे पैसे बुडत आहेत। याला सर्वस्वी संचालक मंडळ व कर्मचारी जबाबदार असून खोटी कागदपत्र सादर करून संस्था चालक व कर्मचाऱ्यांनी विविध व्यक्तींच्या नावे कर्ज दाखवून पैशाचा अपहार केलाय। अशा संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा घेतला। सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मंजुरी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून कुरुंदवाड पोलीस ठाण्यास मिळाली आहे। 2 दिवसात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल असे आश्वासन दिले, पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका ठेवीदारांनी घेतली। या आंदोलनात प्रतापराव सूर्यवंशी, राहुल काकडे, भास्कर गावडे, महावीर कुंभोजे, जयपाल उगारे, सुखदेव गावडे, तौफिका पटेल, मयुरी गंधर, शोभा सूर्यवंशी, हुसेनबी बहादूर यांच्यासह या ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून चंद्रकांत भाट। त्या लेखा परीक्षकांच्या अहवालावर मागच्या 17 जानेवारीला लेखा परीक्षकाने कुरुंदवाड पोलीस स्टेशनला एक सगळा अहवाल दिलेला आहे आणि त्या पतसंस्थेच्या ज्या संचालकांची सगळी यादी दिलेली आहे आणि त्यांच्यावर तुम्ही फेरफार दाखल करून घ्यावी म्हणून एकदा तालुक्याच्या लेखा परीक्षकांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशनला संपूर्णपणे अहवाल आणि एक पत्र दिलेलं आहे। पण त्यावेळी त्या आणि त्या गोष्टीला जवळपास 1.5 महिना आणि ज्या लोकांनी या ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारलेला आहे आणि सरकार कायद्याच्या चौकटींचा गैरवापर करून या लोकांनी आपली स्वतःची घरं भरलेली आहेत आणि गोरगरीब जे ठेवीदार आहेत त्या व्याजाच्या थोड्याशा फायद्यासाठी या संस्थेमध्ये त्यांनी पैसे ठेवलेले आहेत ते परिस्थिती आहे। आम्ही परवाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी बोलताना बोललो होतो या सरकार कायद्याच्या अस्तित्वापासून म्हणजे मागच्या 70 वर्षापासून अशा पद्धतीचा व्यवहार किंवा अशा पद्धतीचा जो गैरकारभार आहे तो मला वाटतं देशात एकमेव उदाहरण या राजीव पत संस्थेचं आहे। अशा पद्धतीने अक्षरशः दरोडा टाकलेला या लोकांनी या लोकांच्या पैशावर। आतापर्यंतची उदाहरणं अशी होती की एखाद्या कर्जदाराला प्रमाणापेक्षा जास्त कर्ज देणं, एखाद्या संचालकाने गैरफायदा घेऊन कुठली प्रॉपर्टी तारण न देता कर्ज उचलणं, या प्रकारचे गैरप्रकार या कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये पूर्वी होत होते। पण इथं कुठलाही तारण न घेता अक्षरशः खोटी कागदपत्र करून ज्या माणसाला माहीतच नाही त्याला कर्ज दिले आहे आणि त्याच्या नावावर या संचालकांनी
कर्ज टाकून पैसे अक्षरशः लुटले आहेत. आणि आज ज्या 7-7.5 कोटी रुपये या ठेवीदारांच्या संस्थेमध्ये अडकलेल्या ज्या गोष्टी आता 1.5 वर्ष झालं, आज माझ्यासमोर अनेक उदाहरणं ज्या लोकांनी आयुष्यभर नोकरी करून आपला प्रायव्हेट फंड सगळा आलेला त्या संस्थेमध्ये काहीतरी आपल्याला व्याज मिळेल म्हणून त्या ठिकाणी त्या भागलेला आहे. पोराबाळांच्या लग्नाला कुठेतरी आपल्याला पैसे उपयोगात येतील म्हणून तिथं लोकांनी आपल्या ठेवी पर ठेवलेले आहेत आणि या लोकांचे पैसे सुरक्षित आहेत म्हणून तिथं ठेवलेलं आहे. आणि या सहकार विभागानं त्या संस्थेच्या कारभाराकडे मागच्या 12-13 वर्षामध्ये लक्ष न दिल्यामुळे त्या लोकांनी असा सगळा गैरप्रकार करून या ठेवीदारांचे पैसे ते लाटलेले आहेत. पाठवलं होतं परवानगीसाठी एफसी पोलीसला पत्र पाठवलं होतं, मग त्यांचा मला फोन आज आला, त्यात पत्र पण दिलं आम्हाला, त्यांना परवानगी, त्यांना कालच परवानगी मिळालेली आहे एस पी ऑफिसमधून. हे मंजुरी पत्र आहे एसएफ पैसं सोडवून घे साहेब, द्या हा फिर्या. त्याने आम्हाला आज आज पत्र मिळाले आम्हाला, आम्हाला आजच पत्र मिळालेलं आहे, त्यांना एस पी ऑफिसची मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी काही कागदपत्र आम्हाला मागितले अटेस्टेड करून, ते कागदपत्राची जुळवणी आमची चालू आहे. तर आमची कागदपत्र जुळवाजुळी करून आज फडणवीस साहेब पुन्हा सुट्टी राहतं पोलीस स्टेशनचे, कुरुंदवार पोलीस स्टेशनचे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितले उद्या सकाळपर्यंत गुन्हा दाखल होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हॅलो, मी सहाय्यक प्रतिबंधक अनिल नादरे सरकारच्या वतीने तुमचं निवेदनावर तुम्हाला समाधान करण्यासाठी आलो आहे. असं राजीव नागरी सहकारी संस्था औरवाडा ही संस्था अडचणीत आलेली आहे, त्यासाठी ठेवीदारांनी म्हणजे ठेवीदाराची इथं आंदोलन चालू आहे. याच्या अगोदर श्री सुडभोगे साहेब आणि इतर ठेवीदार माझ्या अपेक्षा इथं आले होते आणि 21 तारखेला यांनी एक निवेदन दिलेलं आहे. 21 तारखेला निवेदन त्यांनी ते 8 मुद्दे दिले, 8 मुद्दे आमच्याकडे दिले होते, त्याच्यावर 8 मुद्देचं आम्ही सोल्युशन काढलेलं आहे व आम्ही कारवाई केलेली आहे. तरी मी तुम्हाला मुद्द्याने तुम्हाला सांगतो काय कारवाई झाली ती. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.